फ्रेंड्स, मी मधुरा. घर स्वप्नांचं हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांचमध्ये भेट देणार आहोत महालक्ष्मी येथील हॅवुड्स या शोरूमला. तसंच आपण नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. महालक्ष्मी येथील हॅवुड्स या शोरूमला आज आपण भेट देणार आहोत. या शोरूममध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार 300 अधिक पॅटर्न आणि टेक्स्चर्स उपलब्ध आहेत. कमीत कमी थिकनेसमुळे ग्राहकही या शोरूमला अधिक पसंती देत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात इथल्या व्हरायटीविषयी. नमस्कार मित्रांनो, मी तेजस कातकर हॅवुड्स इंटरनॅशनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅवुड्स इंटरनॅशनल ही एक UK बेस्ड ब्रँड असली तरी त्याची ख्याती पूर्ण जगप्रसिद्ध आहे. या ब्रँडचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे असणारे 300 अधिक शेड्स, जे तुम्हाला वेगवेगळ्या टेक्स्चर्स वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये बघायला मिळतील. आणि हे टेक्स्चर्स आणि पॅटर्न्स आम्ही त्यांच्या क्लायंटच्या गरजेनुसार वेगवेगळ्या कलेक्शन्समध्ये डिवाईड केलेलं आहे. चला तर मग बघूया आपल्याकडे काय काय कलेक्शन्स आहेत ते. पहिलं कलेक्शन म्हणजे इटालियन कलेक्शन. जर तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला इथे वूडमध्ये असणारे कोणतेही सॅफवूड किंवा नॉट्स हे तुम्हाला दिसून येत नाही. ही हॅवुड्सच्या रेंजमधली सगळ्यात कमी थिकनेस असणारी कलेक्शन आहे. ह्याची टोटल थिकनेस 11 mm असून ह्यात 4 mm वेअर लेअर हे ओक ह्या स्पीशीजने बनवलेलं आहे. आणि ह्याचं जे बॅकिंग आहे ते सॉफ्टवूड म्हणजेच स्प्रूस याचं आहे. ह्या कलेक्शन्समध्ये तुम्हाला दोन प्रकारचे पॅटर्न्स बघायला मिळतील. एक म्हणजे हेरिंगबोन पॅटर्न, ज्यामध्ये ह्या ज्या वुडन स्ट्रिप्स आहेत त्या 90 degrees इन्स्टॉल्ड केलेल्या आहेत. आणि दुसरा पॅटर्न म्हणजे शेवरॉन पॅटर्न, ज्याच्यामध्ये वुडन स्ट्रिप्स जे आहेत ते असे 45 degrees इन्स्टॉल्ड केलेले दिसतील. ह्याचा 11 mm थिकनेस असल्यामुळे तुम्ही हे कोणत्याही रिनोव्हेशन काइंड ऑफ प्रोजेक्ट्समध्ये यूज करू शकता, जिथे तुम्हाला जास्त जागा इन्स्टॉल करायला मिळत नाही. आणि या कलेक्शनचं महत्त्व असं की आमच्याकडे जवळपास 300 जास्त शेड्स आहेत, त्यामुळे क्लायंटला अचानक हे 300 शेड्स दाखवून त्यांना कन्फ्यूज करण्यापेक्षा आम्ही त्यांना नेहमी हा पहिला कलेक्शन इंट्रोड्यूस करून देतो. ह्या कलेक्शनमध्ये मोजके 5 शेड्स आहेत. एक म्हणजे व्हाईट, ब्राऊन, येल्लो, ग्रे आणि डार्क ब्राऊन. यामध्ये क्लायंटला त्यांच्या घराच्या डेकॉरनुसार किंवा फर्निचर्सनुसार त्यांनी हे शेड्स कुठलेही एक सिलेक्ट करून ते त्यांचा एक बेंचमार्क सेट करू शकतात की मला ह्या शेड्समध्ये ह्या दोन शेड्समधल्या कुठल्या तरी मध्ये जायचं आहे. दुसरं कलेक्शन आहे ते प्युअर प्लँक कलेक्शन आहे. हे कलेक्शन एक स्टँडर्ड कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हे 3-layered कन्स्ट्रक्शन आहे, ज्याच्यामध्ये ह्याची जी वेअर लेअर आहे ती 2.5 mm 4 mm आहे. आणि ह्याची जी कोर आणि जी बॅकिंग आहे ती स्प्रूस या सॉफ्टवूडने बनवलेली आहे. ह्या पर्टिक्युलर कलेक्शनमध्येच तुम्हाला 70 जास्त शेड्स आमच्या इथे बघायला मिळतील, जे वेगवेगळ्या टेक्स्चर्स वेगवेगळ्या फिनिशेसमध्ये, म्हणजे तुम्हाला जर नॉट्स हवे असतील तर नॉट्समध्ये किंवा विदाऊट नॉट्स हवे असतील तर विदाऊट नॉट्समध्ये, लॅकर्ड फिनिश, ऑइल फिनिश, तुम्ही जे तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला या पर्टिक्युलर कलेक्शन्समध्ये बघायला मिळेल. आणि हा आमचा हॅवुड्समधला सगळ्यात अफोर्डेबल रेंज आहे. आणि ह्या कलेक्शनची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ह्याची ही लॉकिंग सिस्टम. ही 5G लॉकिंग सिस्टम आहे, जी आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट लॉकिंग सिस्टम अशी मानली जाते. आणि ही खूप इझी टू इन्स्टॉलेशनसुद्धा आहे. तुम्ही बघितलात तर हे असं 45 degrees ठेवून जस्ट तुम्हाला इथे हे प्रेस करायचं आहे आणि हे तुम्ही इन्स्टॉल्ड झाले. आपलं तिसरं कलेक्शन म्हणजे वेंचर कलेक्शन. हे इटालियन कलेक्शन आणि प्युअर प्लँक कलेक्शनसारखंच मशीन मेड कलेक्शन आहे.
याचं कन्स्ट्रक्शन थोडं वेगळं आहे. हे तुम्हाला 13 mm, 19 mm आणि 21 mm मध्ये अवेलेबल आहे. ह्याची वेअर लेअर 4 mm असून ह्याचं बॅकिंग मात्र तुम्हाला बर्च प्लाय म्हणजे सुपिरियर बर्च प्लाय याचं बनवलेलं आहे. चौथं कलेक्शन म्हणजे हे हेनली कलेक्शन. ह्या कलेक्शनची खासियत अशी आहे की ह्यातला प्रत्येक प्लँक हा हाताने घडवलेला आहे. जर तुम्ही बघाल तर इथे हे तुम्हाला जे डार्क मार्क्स दिसत आहेत ते ॲक्च्युली ह्या लाकडाला जाळण्यात आलेलं आहे. ह्या लाकडाला जाळून त्याच्यावर ब्रशिंग करून नंतर मग असलेली अवेलेबल कोटिंग म्हणजे ऑइल्ड फिनिश किंवा लॅकर्ड फिनिश हे त्यावर केलं जातं. तसंच जर तुम्ही इथे बघाल तर जे वुडन प्लँक्स असतात ते नॉर्मली व्हर्टिकल्स कट करून त्यांचे फ्लोरिंग बनवली गेली असते, पण यात हे हॉरिझॉन्टल सेक्शन घेऊन त्याची ही फ्लोरिंग बनवलेली आहे. पाचवं कलेक्शन म्हणजे हे रेलिक कलेक्शन. हे कलेक्शन जे आहे ते खूप अँटिक असं कलेक्शन आहे. ह्यातील जे लाकूड आहे ते जुन्या शिप्स म्हणजे जहाज किंवा जुने जे त्यांचे घरं असतात त्याच्यातून हे सोर्स केलेलं आहे. ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचं स्टेन किंवा कलरिंग केलेली गेलेली नाही. क्लायंट्सला खूप मनात डाऊट्स असतात वुडन फ्लोरिंगबद्दल की त्याच्यावर स्क्रॅच मार्क्स येतील, त्यांना मेंटेन्स कसं करायचं, याचे अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असतील. वुडन फ्लोरिंग ही खूप इझी टू मेंटेन अशी गोष्ट आहे. तुम्हाला जास्त काही करायचं नाही आहे. क्लिनिंग करायच्या आधी फक्त ड्राय मॉपिंग करणं हे खूप गरजेचं आहे. तुमच्या पायाने येणारी धूळ किंवा खडे ह्याला इफेक्ट करू शकतात, त्यामुळे एकदा ड्राय मॉपिंग करून नंतर तुम्हाला फक्त त्याच्यावर एक डॅम्प मॉपिंग करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा जो कापड आहे तो व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे. हॅवुड्समध्ये एक सेक्शन आहे ज्याला आम्ही व्हर्टिकल कलेक्शन असं म्हणतो. त्यात तुम्हाला तुमच्या भिंती कशा सजवता येतील त्याचं एक अचूक उदाहरण दिलेलं आहे. हे तुम्हाला 3D इफेक्टमध्ये किंवा प्लेन इफेक्टमध्ये सुद्धा बघायला मिळते. इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वुड्स म्हणजे पाईन वूड किंवा रिक्लेम्ड ओक वूड ह्याचा वापर करून हे असे 3D इफेक्ट्स तुम्ही तुमच्या भिंतींना देऊ शकता. तसंच तुम्ही इथे बघाल तर आम्ही वॉल क्लॅडिंगचाही व्यवस्थित वापर केलेला आहे. क्लायंट्सच्या मनात वुडन फ्लोरिंगला घेऊन सगळ्यात मोठी शंका असते ती म्हणजे ह्याच्यावर येणारे डेंट मार्क्स, स्क्रॅच मार्क्स. कारण की तुमच्या घरात अनेक फर्निचर्स असतात जे तुमची मुलं किंवा इतर कोणीही खेचत असतात, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ह्याच्यावर इझिली डेंट किंवा स्क्रॅच मार्क्स येऊ शकतात. तर हा एक आमचा मेटल ब्रश आहे. आम्ही तुम्हाला ह्याच्यावर केलेली कोटिंग हे किती स्ट्रॉंग आहे ते दाखवतो. तुम्ही जर बघितलात त्यात तुम्हाला अजिबात स्क्रॅच मार्क्स दिसणार नाहीत. हॅवुड्सची एक नवीन रेंज आम्ही मार्केटमध्ये लॉन्च करत आहोत, ती म्हणजे हँडग्रेड कलेक्शन. हे तुम्हाला जवळपास 1.5 फूट विड्थमध्ये भेटून ह्याची लांबी मात्र तुम्हाला 12 फूटपर्यंत भेटेल. एखादा फार्म हाऊस किंवा एखादा मोठा हॉल तुमच्याकडे असेल तर तिथे तुम्ही ही फ्लोरिंग वापरू शकता.
तुम्हाला जर हे हॅबुड्सचं कलेक्शन आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीसाठी याचा नक्की वापर करा आणि हे बघण्यासाठी तुम्ही आमच्या महालक्ष्मीच्या शोरूममध्ये नक्की भेट द्या. धन्यवाद. घर स्वप्नांमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. आजकाल घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर साकारता येऊ शकतं यासाठीच एक नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. घराला घरपण हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच घरपण देणारे अनेक प्रोजेक्ट्स त्याचबरोबर गृहसजावटीच्या वस्तू आम्ही तुमच्यासाठी दर आठवड्याला घेऊन येत असतो. पुढच्या आठवड्यातही असेच काही प्रोजेक्ट्स त्याचबरोबर गृहसजावटीच्या वस्तू आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली ती तुम्हाला निरोप देण्याची, तेव्हा पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं.